वेगळ्या अर्थाने साजरा करावा असं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी निश्चय केला. आणि हा वाढदिवस लोकोपयोगी कसा होईल यासाठी आम्ही विचार करत होतो. आणि एकंदरीत महाराष्ट्रातली आणि देशाची परिस्थिती पाहता जनता महागाने त्रस्त झालेली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, मग अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना काय देऊ शकतो हा निश्चय मनामध्ये करून यावर्षी या भाजप सरकारने जवळजवळ 84 रुपये पेट्रोल करून ठेवलं आहे. आम्ही कुठले देशामध्ये सत्ता नाही, राज्यामध्ये सत्ता नाही, तरी राजसाहेबांचा एक महाराष्ट्र सैनिक म्हणून जनतेला दिलासा देण्यासाठी या मेहता पेट्रोल पंपावरती आम्ही 4 रुपये दराने, स्वस्त दराने पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आपण पाहतो सर, ही खेळची जनता, सगळीच जनता या ठिकाणी सन्माननीय राजसाहेबांना धन्यवाद देते. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद सन्माननीय राजसाहेबांना देतील अशी मला अपेक्षा आहे. हाच आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या या पुढच्या सेवेला आम्ही जाणार आहोत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी सर्व जनतेला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.